पुढची रेसिपी काय आपली? जॅकफ्रूट विथ फिश कटलेट. जॅकफ्रूट विथ फ्रुश फिश फिश काय मर्ग काय? फिश कटलेट. फिश कटलेट करेक्ट. मला साहित्य सांगता काय काय? ह्याला फिश, फणसाचे गरे, उकडलेल्या फणसाच्या बिया, ओके, नंतर ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉर, अंड, लिंबू, आलं लसूण पेस्ट, माहेर मसाला, मीठ, धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि मिरची. हे काय ते पंट ठेवले? ह्या हे मोल्ड आहेत. अच्छा मोल्ड कटलेट बनवले. मध्येच एकदम पंटी बिंटी कुठून आली? ओके. हा मासा कुठला? हाच पाहिजे असं काही नाही. ह्याला कुठलाही मासा घेऊ शकता. मी इथे हलवा घेतलेला आहे. कुठला घेऊ? कुठलाही घेऊ शकता. ह्या माशाशिवाय हा पूर्ण होणार नाही. आणि हे काय म्हणाल तुम्ही? उकडलेल्या फणसाच्या बिया आणि फणसाचा गरे, ते त्याची मी ही पेस्ट केलेली. बर. आणि हे अख्खे फणसाचे गरे आहेत. अच्छा ओके ओके. वेगळंच काहीतरी कॉम्बिनेशन. हो. मला हा माहेर मसाला काहीतरी नवीन आलाय का प्रॉडक्ट? हा माझा स्वतःचा मसाला आहे. नॉनव्हेज जेव्हा आपण करतो तर जनरली बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये सर्वच जातीतले लोक राहतात. ब्राह्मण, मारवाडी, महाराष्ट्रीयन वगैरे. मग आपल्या किचनमध्ये जर मी नॉनव्हेज बनवलं तर शेजाऱ्याला नॉनव्हेज खात नसतील तर त्याला त्याचा वास जाऊ नये ह्याची ते दक्षता घेत असतात. त्यासाठीचा हा माझा माहेरचा स्पेशल मसाला. बर. त्यामध्ये असं काय खासियत आहे? त्यामध्ये असं खासियत आहे की जो माशाचा किंवा नॉनव्हेजचा वैस वास येतो तो वास येत नाही आणि अतिशय खमंग आणि क्रिस्पीनेस त्याला येतो. अच्छा. म्हणजे बाजूच्याला वाटतं की काहीतरी व्हेजच बनवतात आजूबाजूला. आपण खात असतो नॉन व्हेज. बरोबर ना? हो. ओके. साहित्य बघितलेले, आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला आधी सांगा. आता हा फिश घेतलाय, त्याला मी थोडस मॅरिनेट करणार आहे. ओके. मी जरा इथे तेल तापत जे ठेवलंय ते कमी करतो. यस. ओके. मॅरिनेशन करताना आपण काय काय वापरणार आहोत? त्याला आलं लसूण पेस्ट लावणार आहोत थोडीशी, थोडस मीठ लावणार आहोत. मीठ लावलं तर पाणी सुटेल ना? नाही नाही सुटेल. नाही सुटणार. हा माहेरचा मसाला टाकला की पाणी नाही सुटणार. हा वास मारण्यासाठी तुम्ही काहीतरी त्यात खास? आणि जो नॉनव्हेजला एक बुळबुळीतपणा येतो, चिकटपणा, तो ह्याच्याने निघून जातो. बर बर. अच्छा, आता थोडा आपण तो फ्राय करून घेतो. त्याला एक स्टीम द्यायची. अच्छा. गॅस मोठा छोटा कसं पाहिजे? मीडियम गॅसवर त्याला स्टीम द्यायची. आम्ही याला स्टीम बीम देऊन देतो आणि त्यानंतर काय करायचंय? त्यानंतर त्याचं मास काढायचंय. बरं. म्हणजे अजून फ्लिश? अच्छा, म्हणजे अजून काम चालू आहे. म्हटलं संपलं काम? नाही नाही. हे साधारण किती वेळ? पाचच मिनिटं. पाच मिनिटं. घरी मुली जेवण बनवत होते? हो. मी बऱ्याचदा बाहेर जात असते काही सामाजिक काम करण्यासाठी, तेव्हा माझ्या मुलीच मला मदत करतात. त्या आईतर जेवण मला बनवून देतात. बर. मोठ्या मुलीचं नाव काय म्हणाल? निकिता म्हात्रे. निकिता. तिचा सगळ्यात चांगला पदार्थ कुठला? ती छान करते. ती नवरत्न पुलाव खूप छान करते. नवरत्न पुलाव. हो. आणि दोन नंबरची मुलगी? दोन नंबरची मुलगी माझी प्रतिमा म्हात्रे, ही चहा आणि कटलेट अतिशय सुंदर बनवते. आणि धाकट्याचं काय म्हणणं आहे? तो फक्त खाणं? नाही, ह्या दोघींपेक्षा अतिशय उत्कृष्ट माझा मुलगा सर्व काही बनवू शकतो. त्याची भाकरी पोळी ही चंद्राप्रमाणे गोल गरगरीत असते आणि सगळ्या पोळ्या फुलक्यांसारख्या छान फुगतात. क्या बात आहे. आणि जेवण बनवण्यात तो एक नंबर आहे. कोणी नसेल, एकटा घरात जेव्हा असतो तेव्हा तो वेगवेगळ्या पाककृती स्वतःही बनवतो. चांगले चांगले. गुड गुड. हे होत आलं का? होत आलं. ओके. काढू? हो. हे बंद करायचं. ओके. आता आपण ह्याचा फ्लेश काढणार आहोत. पण ते गरम आहे. गरम आहे. थोडस थंड होऊ द्या. ओके. कसं आहे की व्यवस्थित मॅरिनेशन झालं ना काय शेवटी मला खायचं हो.
माझ्या तब्येतीची मला काळजी घ्यायला पाहिजे ना. अर्धवट मॅरिनेशन झालेलं मला नाही चालत, मला परफेक्ट गोष्टी लागतात. त्यामुळे आता करेक्ट मॅरिनेशन झालेलं मासे आपण बाहेर काढलेले, तर पुढे आपण काय करायचं सांगा. आता याचं मास आपण काढून घेणार आहोत. काटेरी करली ही कधीच कटलेट साठी घेऊ नये, कारण त्यात खूप काटे असतात. खूप वेळ जाईल, वेळ काढण्यातच होईल, वेळ जाईल, कट लेट होईल खूप. त्याऐवजी हलवा, सुरमई, साधे मासे घ्यावे. मला आठवते पहिल्यांदा जेव्हा मी गोव्याला गेलो होतो ना, तेव्हा मी पहिल्यांदा मासे खाल्ले आणि हे काटेबिटे मला काही माहीत नव्हतं. मी रेमट्यावर सुरुवात केलं नेहमीप्रमाणे आणि जो काटा अडकला इथे, तेव्हापासून मी जवळजवळ 1.5 वर्ष मासे खाल्लेच नाही, धसकाच घेतला होता. त्यामुळे थोडक्यात काय, बिंडुकपणे खाऊ नका. जे खाल ना ते डोळसपणे खा. काय आपण काय खातोय, कसं खातोय, पचतंय की नाही आपल्याला, ह्याच्याकडे लक्ष ठेवा. आता काय करायचं? आता ह्यात मी ह्या उकडलेल्या बिया आणि फणसाचं पेस्ट आहे ती घालणार आहे. मीठ चवीनुसार, माहेरचा मसाला. माहेरचा मसाला हे जे तुम्ही नाव ठेवले ना, माझा मसाला असं म्हणायचं नाही, माहेरचा मसाला. थोडीशी धणे पावडर, थोडस कॉर्नफ्लोअर 1 चमचा आणि आलं लसूण पेस्ट. ह्याचं काय करायचं आपल्याला? ते फणसाचे गरे फक्त तेच हे पेस्ट केले आपण. ओके ओके, म्हणजे आता हे खायला मोकळे. हो, वाया जाता का म्हणे हो, तुम्हाला महत्व किंमत फार आहे त्याची, गऱ्यांची. हे कापाय का बरं काय? कापाय. कापाय आहे बरं का, असं आहे ते. त्यासाठी आता वेगवेगळ्या, आता हा मी माशाचा चाकार असलेला मोल्ड घेतलेला आहे, असे बाजारात आता मिळतात. आणि मग त्याला असा आकार द्यायचा आहे. ह्याच्या तेलाचा वापर अजिबात नाही आहे, चिकटू नाही काही नाही आणि नाही चिकटत का? चिकटत नाही. आपल्याला ते तळायचे. गॅस मोठा, गॅस मोठा लागेल. आता काय करतो? आता आपण हे कॉर्नफ्लोअर त्याची पेस्ट करणार आहोत. पाणी लागेल तुम्हाला? पाणी लागेल. किती बघा, अजून कॉर्नफ्लोअरची पेस्ट अशासाठी करायची. बऱ्याचदा महिलांचे कटलेट हे तेलात टाकले की विरघळतात, तर ते फुटतात. ते फुटू नये म्हणून कॉर्नफ्लोअरची पेस्ट करायची. इथे तुम्ही अंडही वापरू शकता, कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी अंडही वापरू शकता. ज्यांना अंड आवडत नाही त्यांनी कॉर्नफ्लोअर युज केलं तरी चालतं. आता ते काय करतोय आपण? आता हा कटलेट वेगळी डिश देऊ का तुम्हाला? नाही नाही, हा कटलेट ह्याच्यात बुडवणार. बरं, ह्याच्यात बुडवणार, घोळवून तेलात सोडणार आहे. बरोबर, ठीक करू. हो चालेल. मोठा राहू दे ना. हो, हे कटलेट नेहमी मोठ्या गॅसवरच करायचे. त्याचं कारण असं, नाही तर ब्रेड क्रम्स आहेत ते पूर्ण विरघळून जातील. पटपट पटपट व्हायला पाहिजे, पटकन व्हायला पाहिजे. आणि खायचं कशा बरोबर? हे सॉस बरोबर खायचे, नाहीतर मग चटणी बरोबर खाल्ले तरी चालतं. कसं तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते उचला आणि लिहायला घ्या,
साहित्य आणि कृती. जॅकफ्रूट विथ फिश कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: हलवा माशाचे तुकडे, कापा फणसाचे गरे, कापा फणसाचे गरे आणि उकडलेल्या आठळ्यांची पेस्ट, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लोरची पेस्ट, अंड, आला लसूण पेस्ट, नॉनव्हेज मसाला, मीठ, धणे जिरे पूड, लिंबाचा रस आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे. कृती: आला लसूण पेस्ट, मीठ आणि नॉनव्हेज मसाला याचं मॅरिनेशन माशाच्या तुकड्यांना लावून तो तेलावर परतून शिजवून घ्यावा. काटा काढून टाकून माशाचे तुकडे कुस्करावे. त्यामध्ये फणसाचे गरे आणि उकडलेल्या बियांची पेस्ट, मीठ, नॉनव्हेज मसाला, धणे जिरे पूड, कॉर्नफ्लोअर, आला लसूण पेस्ट आणि मिरचीचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे लांबट आकाराचे कटलेट्स करून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून ते खरपूस तळून घ्यावेत.